लास्ट लेक्चर मधलं जे एक्झाम्पल आहे 125 त्याच्यामध्ये पी ऑफ एक्स मायनस क्यू ऑफ एक्स आहे, त्यावरती मायनस केल्यामुळं एक्स प्लस वन आणि मायनस एक्स, एक्स ला मायनस एक्स कॅन्सल होऊन आन्सर काय तर वन. आपण काल आन्सर फाइंड आउट केलं होतं ते 2x + 1, ते करेक्ट करा. त्यानंतर हे इंटिग्रेशन विथ रिपीटेशन मध्ये हा पार्ट येतो. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा e^2x sin 4x, मग त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला देतो. ते स्टँडर्ड फॉर्म मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिली होती बघा, e^x sin bx + c, e^x sin bx dx, e^x cos bx dx, e^x sin bx dx आणि e^x cos bx dx. ते दोन वेळा तुम्ही बायपार्ट्स घेतला की इंटिग्रँड रिपीट मिळतो, बरोबर आहे का? दोन वेळा बायपार्ट्स घेतला की इंटिग्रँड रिपीट मिळतो. आणि त्याच्यामध्ये LID प्रमाणे न जाता एक्सपोनेन्शियल फंक्शन हे यू घेतला आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वी घेतला, तर LID पेक्षा कम्पॅरिटिव्हली हे फंक्शन काय होतं इझी जातं. त्याचे दोन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला देतो. इंटिग्रेशन ऑफ e^x sin bx dx इज इक्वल टू e^x अपॉन a² + b² a sin bx मायनस b cos bx प्लस सी. हा डायरेक्ट फॉर्म्युला लिहून घ्या. आणि इंटिग्रेशन ऑफ e^x cos bx dx इज इक्वल टू e^x अपॉन a² + b² a cos bx प्लस b sin bx. हे दोन स्टँडर्ड फॉर्म्युले. e^x sin bx याला स्टँडर्ड फॉर्म्युले असं म्हणता येणार नाही, मात्र हे तुम्ही लक्षात घ्या e^x अपॉन a² + b² a sin bx - b cos bx. आणि इथं ब्रॅकेटच्या बाहेर टर्म सेम e^x अपॉन a² + b² (square bracket) मध्ये काय तर a cos bx + b sin bx. आता याप्रमाणे हे जे एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ e^2x sin 4x dx, e^2x अपॉन a² + b² ए च्या ठिकाणी 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16, बी च्या ठिकाणी 4 आहे, a sin bx ए च्या ठिकाणी 2 आहे sin 4x, मायनस बी च्या ठिकाणी 4 आहे cos bx म्हणजे cos 4x + 3 ऑप्शन येतो. आता इथं पी आणि क्यू, पी प्लस क्यू विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे पी दिलेलं आहे, ही व्हॅल्यू पी ची आहे आणि ही व्हॅल्यू तुम्हाला क्यू ची दिलेली आहे. आणि पी प्लस क्यू म्हणजे 16, हे 20 येत, हा 2 कॉमन घेतलेला आहे. जर 2 जर कॉमन घेतला की ही व्हॅल्यू मिळते 10 आणि ही व्हॅल्यू मिळते 2 + 2 येते, म्हणजे आन्सर येतं ते 2 कॉमन घेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, इंटिग्रेशन ऑफ cos√x dx. आता इथं रूट एक्स इज इक्वल टू टी घ्या, 1/2√x dx ची व्हॅल्यू dt येते. मग हे 2√x इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला 2t dt ही व्हॅल्यू घेता येते. ज्याला cos√x tan−√x असेल त्याला परफेक्ट लक्षात येईल की dx ची व्हॅल्यू काय मिळते 2t dt. लक्षात आलं का 2t dt? त्यामुळे सबस्टिट्यूशन घ्यायची तर आवश्यकताच नाही. मग आपण याप्रमाणे सिम्प्लिफाय केलं, इंटिग्रेशन ऑफ कॉस टी dx ची व्हॅल्यू 2t dt. LIDE प्रमाणे 2t अल्जेब्रिक फंक्शन पहिल्यांदा पाहिजे, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पाहिजे. मग 2t इंटिग्रेशन ऑफ कॉस साइन टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t, 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस
साइन टी प्लस सी याचे इंटिग्रेशन मायनस टू कॉस टी म्हणजे मायनस मायनस प्लस काय येतं तुम्हाला आंसर जे मिळतं टू कॉमन घेतला तर रूट एक्स साइन रूट एक्स प्लस कॉस रूट एक्स रूट एक्स साइन रूट एक्स प्लस कॉस रूट एक्स प्लस सी टू कॉमन घेतला ए ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बघा त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ एक्स कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू तुम्हाला पी इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स साइन टू एक्स प्लस क्यू कॉस टू एक्स प्लस सी आणि इथं तुम्हाला पी मायनस क्यू विचारले आहे पी मायनस क्यू ची व्हॅल्यू एक्स कॉस स्क्वेअर टू एक्स चं सोल्युशन आता एक्स कॉस स्क्वेअर टू एक्स आपल्याला इथं कॉस स्क्वेअर एक्स काय घेता येईल वन प्लस कॉस टू एक्स अपॉन टू मग हे इंटिग्रेशन घेत असताना आपण असं घेऊ एक्स वन प्लस कॉस टू एक्स अपॉन टू डीएक्स मग हाफ जर कॉमन घेतलं तर इंटिग्रेशन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर बाय टू प्लस हाफ इंटिग्रेशन ऑफ एक्स कॉस टू एक्स डीएक्स असं फंक्शन मिळतं बघा हे हाफ जे आहे ते हाफ इंटू एक्स हाफ एक्स इंटिग्रेशन काय येणार एक्स स्क्वेअर बाय टू प्लस हाफ आहे तसं घेतलं एक्स कॉस टू एक्स आता इथे आपण वाय पार्ट्स घेऊ एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस साइन टू एक्स इंटू हाफ एक्सच्या कोएफिशिएंट डिवाइड करा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वन आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस साइन टू एक्स इंटू हाफ डी एक्स आता इथं मायनस मायनस साइन चे इंटिग्रेशन प्लस येतं हा मी फोर घेतो कॉस टू एक्स प्लस फोर कुठला घेतला आपण अपॉन टू परत येणार मग वन अपॉन टू वन अपॉन टू वन अपॉन फोर मग आता तुम्हाला जे फंक्शन विचारलेलं आहे यामधून आपण डायरेक्ट काय करू फोर कॉमन घेऊ वन अपॉन फोर जर कॉमन घेतलं तर इथे टर्म राहते एक्स स्क्वेअर इथे टर्म राहते टू एक्स साइन टू एक्स आणि इथे टर्म राहते कॉस टू एक्स प्लस सी आता पी आणि क्यू ची व्हॅल्यू बघा पी ची व्हॅल्यू वन बाय फोर आणि क्यू ची व्हॅल्यू काय ते नाही तर एक्स साइन टू एक्स घेतलेलं आहे वन बाय फोर इथं हाफ आहे ऑलरेडी हाफ आहे म्हणजे इथं पण वन बाय फोर होणार हे हाफ इथं मल्टीप्लाय केलं आपण आणि इथं वन बाय एट होणार वन बाय फोर जर तुम्ही कॉमन घेतला तर ही एक्स स्क्वेअर टर्म ही एक्स साइन टू एक्स येणार आणि इथं हाफ येणार मग आता पी ची व्हॅल्यू वन बाय फोर मायनस क्यू ची व्हॅल्यू हाफ आन्सर येत मायनस वन बाय फोर मायनस वन बाय फोर नेक्स्ट सेक क्यूब एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स डीएक्स हाफ पी सेक एक्स टेन एक्स प्लस क्यू लॉग sec x plus tan x plus c तुम्हाला इथं p plus q ची व्हॅल्यू विचारली p plus q is equal to
that the sec cube x integration, sec x into sec square x guys, any bypass. When the heat term upon time, you should do sec x into sec square x. And integration of sec square x, we tan x will do, standard form. Cosec cube to integration, but as well, so cosec x into cosec square x. Collection, yeah. My term, sec x integration of sec square x tan x minus derivative of sec x tan x integration of sec square x tan x dx. The second term, is it tan square x? Tan square x means what? Sec square x minus 1. When the sec x into sec square x, sec cube x, when you minus I get you. बरोबर आहे का आणि मायनस मायनस प्लस sec x इंटिग्रेशन log ऑफ sec x प्लस tan x प्लस लक्षात येतं का बघा म्हणजे इथं आय इज इक्वल टू 2i इज इक्वल टू मिळतं तुम्हाला म्हणजे आय ची व्हॅल्यू हाफ sec x tan x प्लस log ऑफ sec x plus tan x plus c. मग तुम्हाला p plus q ची व्हॅल्यू विचारले 2 बरोबर आहे का 1 1 येईल 2 व्हॅल्यू लक्षात आलं का cosec cube पण सेम वेनर जायचं cosec x into cosec square x कारण cosec x cosec square x इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळतं minus cot x लक्षात आलं नेक्स्ट बघा इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x sin x into cos x dx is equal to e raised to 2x upon p sin 2x minus cos 2x plus c. It is p ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे p is equal to आता हे पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये करता येईल इथं 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड केला बघा इथे 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड तर हे फंक्शन काय होणार e टू 2x sin 2x मग मग याचा फॉर्म्युला हा आहे तसं लिहितो मी e टू x a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 4 प्लस 4 8 a sin bx म्हणजे sin 2x मायनस b cos 2x plus मग तू जर तुम्ही कॉमन घेतला तर हे या 2 ला हे 2 कॅन्सल होतं पण p ची व्हॅल्यू 8 p इज इक्वल टू 8 मिळतं लक्षात आलं का तुम्ही बरेचसे सीईटी चे बुक्स घेतला बघितला तर त्याच्यामध्ये शॉर्टकट्स भरपूर दिले आहेत बघा खूप फॉर्म्युले तयार करून दिलेले ते सगळे पाठ करणं आपल्या कडे एवढं पॉसिबल नाही त्यामुळे मोजकेच काही आपल्या आवाक्यात आहेत असेच फॉर्म्युले काय करायचे पाठ करायचे बाकीचा आम्ही त्या रेग्युलर वेना कोणताही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतो हे लक्षात घ्या नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स is equal to x log x bracket square plus px log x plus qx plus c p plus q which value is equal to p plus q is equal to Mata into 1 घेऊन बाय पार्ट्स घ्यायचं इन टू वन घेऊन बाय पार्ट्स याला आय डी प्रमाणे लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ वन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टू लॉग एक्स इन टू वन अपॉन एक्स इंटिग्रेशन ऑफ वन एक्स डीएक्स एक्स ला एक्स कॅन्सल मायनस टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ वन एक्स मायनस मायनस प्लस टू
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स वन अपॉन एक्स इंटिग्रेशन ऑफ वन एक्स एक्स परत बाय पार्ट्स घेतला आपण लॉग एक्स इथं जर इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स तुम्हाला पाठच असत तर आपल्याला काय मिळतं एक्स इंटू लॉग एक्स मायनस वन हे डायरेक्ट व्हॅल्यू लिहिताली असती आणि फक्त त्याला टू ने मल्टिप्लाय करायचं आहे कारण इथं बघा मायनस टू एक्स कॉमन मिळतं लॉग एक्स मायनस वन प्लस सी कारण एक्स इंटिग्रेशन काय मिळतं तुम्हाला वन ची इंटिग्रेशन एक्स मिळतं ना त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू एक्स एक्स एस टू एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इंटू एक्स मायनस वन हे काही व्हॅल्यू डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला पाठच पाहिजे आता काय विचारलंय बघा एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर पी एक्स लॉग एक्स आणि इथं तुम्हाला पी एक्स लॉग एक्स पी ची व्हॅल्यू मायनस टू आणि क्यू एक्स काय मिळतं प्लस टू आन्सर येतो झिरो नेक्स्ट कोसेक क्यूब फोर एक्स इंटिग्रेशन ऑफ कोसेक क्यूब फोर एक्स इथे काय करा कोसेक फोर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर फोर एक्स घ्या कोसेक फोर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर फोर एक्स फर्स्ट कोसेक फोर एक्स इंटिग्रेशन ऑफ कोसेक फोर एक्स मायनस कॉट फोर एक्स इंटू वन अपॉन फोर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक फोर एक्स मायनस कोसेक फोर एक्स कॉट फोर एक्स कोसेक फोर एक्स कॉट फोर एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर फोर एक्स मायनस कॉट फोर एक्स इंटू वन अपॉन फोर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक फोर एक्स इंटू कोसेक फोर एक्स म्हणजे फोर एक्स डेरिव्हेटिव्ह ना फोर मल्टिप्लाय करावं लागेल इथं मी मल्टिप्लाय करतो म्हणजे या फोर ला हे फोर कॅन्सल होतं आता हे मायनस राहतं बरोबर आहे का बघा कारण तीन मायनस आहे मायनस टर्न राहील आता कोसेक फोर एक्स कॉट स्क्वेअर फोर एक्स म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं हे कोसेक फोर एक्स कॉट स्क्वेअर फोर एक्स कोसेक स्क्वेअर फोर एक्स मायनस वन अशी टर्न होते मग हे तर कोसेक क्यूब म्हणजे मायनस आय मिळतो बरोबर आहे आणि मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कोसेक फोर एक्स लॉग ऑफ कोसेक फोर एक्स मायनस कॉट फोर एक्स इंटू वन अपॉन फोर हे विसरू नका आता तुम्हाला काय विचारलंय बघा आन्सर डायरेक्ट विचारलेलं मग हे टू आहे होणार म्हणजे वन अपॉन एट वन अपॉन एट कोणतं आहे ना ऑप्शन लॉग ऑफ कोसेक फोर एक्स मायनस कॉट फोर एक्स आणि मायनस कोसेक फोर एक्स कॉट फोर एक्स बरोबर याच्यावर लिहिता येते इथं वन अपॉन एट येते ही पॉझिटिव्ह टर्म माहिती फर्स्ट घेतलेली आहे निगेटिव्ह टर्म सेकंड घेतली आहे म्हणजे हे ऑप्शन मिळतो नेक्स्ट बघा इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स आता इथं कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स येत बरोबर आहे मग मी इथं मायनस लिहितो इथं बाहेर पण मायनस लिहितो म्हणजे मायनस साईन एक्स डी एक्चुअली डी टी घेता येते म्हणजे फंक्शन तुम्हाला काय मिळालं लॉग टी म्हणजे मायनस लॉग टी मायनस लॉग टी याचं इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे मायनस लॉग टी इंटू टी मायनस वन बरोबर प्लस म्हणजे काय ना मायनस लॉग ऑफ कॉस एक्स इंटू ब्रॅकेट कॉस एक्स मायनस वन ऑप्शन आहे का बघा
टी साइन एक्स डी एक्स वैल्यू डी टी है ना, मैं लॉग टी फक्त ना, मैं लॉग एक्स इंटीग्रेशन का लॉग एक्स इंटू एक्स माइनस वन आंसर काय येतं, एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस असं येतं ना, म्हणजे एक्स लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स काय सांगा मला, एक्स लॉग एक्स मायनस वन इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ वन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स इंटिग्रेशन हे कॅन्सल एक्स एक्स इंटू ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन हे उलट लिहिलं मी एक्स इंटू ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन म्हणजे इथं मायनस पी म्हणजे कॉस एक्स इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ कॉस एक्स मायनस वन प्लस सी हॅन्स एक्स इंटू ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन ऑप्शन कोणतं आहे ना मायनस आहे ना आपण युज केलं कॉस एक्स इंटू ब्रॅकेट वन मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी सी ऑप्शन इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ लॉग एक्स साइन ऑफ लॉग एक्स डी एक्स मग इथं लॉग एक्स इज इक्वल टू टी घेतला एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी डी एक्स ची व्हॅल्यू मिळते ई रेस टू टी टी फंक्शन मिळतं तुम्हाला ई रेस टू टी साइन डी टी डायरेक्ट आन्सर ई रेस टू टी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू साइन टी मायनस कॉस टी प्लस म्हणजे तर ई रेस टू टी ची व्हॅल्यू एक्स एक्स बाय टू म्हणजे पी ची व्हॅल्यू टू आणि क्यू ची व्हॅल्यू मायनस वन पी प्लस क्यू विचारलं इथं तुम्हाला ही व्हॅल्यू पी दिलेली आहे आणि इथं क्यू म्हणजे ही पी ची व्हॅल्यू आणि ही क्यू ची व्हॅल्यू मायनस वन पण पी प्लस क्यू वन येत नेक्स्ट बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स क्यूब डी एक्स इथे एक्स क्यूब इज इक्वल टू टी म्हणजे मी पुढे दिलेलं आहे त्यांनी पी एक्स क्यूब टॅन इनवर्स एक्स क्यूब मायनस क्यू लॉग ऑफ वन प्लस एक्स रेस टू सिक्स प्लस सी तुम्हाला पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची व्हॅल्यू विचारली पी आणि क्यू इथं एक्स क्यूब इज इक्वल टू टी घेतला थ्री एक्स स्क्वेअर डी एक्स ची व्हॅल्यू डी टी घेतली फंक्शन मध्ये एक्स स्क्वेअर आहे थ्री ने इकडे डिवाइड करा डी टी बाय थ्री म्हणजे फंक्शन तुम्हाला जे मिळतं टॅन इनवर्स टी डी टी बाय थ्री इज इक्वल टू वन अपॉन थ्री टॅन इनवर्स टी बाय पार्ट्स घ्या इंटिग्रेशन ऑफ वन टी मायनस वन अपॉन थ्री डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स टी वन अपॉन वन प्लस टी स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ वन इथे टू ने मल्टीप्लाय करा टू ने परत डिवाइड करा एफडॅश एक्स अपॉन एफ एक्स या फॉर्म मध्ये घेतलं म्हणजे ही व्हॅल्यू येते तुम्हाला वन अपॉन सिक्स लॉग ऑफ वन प्लस टी स्क्वेअर प्लस आता कॉमन जर तुम्ही घेतला वन बाय थ्री
जर कॉमन घेतला तर ही पी ची व्हॅल्यू, क्यू ची व्हॅल्यू काय 1/2, ही क्यू ची व्हॅल्यू येणार. म्हणजे पी ची व्हॅल्यू 1/3, क्यू ची व्हॅल्यू 1/2, 1/3, 1/2 सी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे बाकी सगळं ह्याची गरज नाही आणि सबट्रिब्युशन ही सबट्रिब्युशनची काही गरज नाही लक्षात घ्या. याप्रमाणे आपण स्किल डेव्हलप करून आन्सर पटकन फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन इनवर्स एक्स अपॉन रूट 1 - x² dx हे दिलेलं आहे. पी ऑफ एक्स मायनस क्यू ऑफ एक्स इंटू साइन इनवर्स एक्स प्लस सी. तिथं पी क्वेश्चन जो विचारला तो पी ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस क्यू ऑफ एक्स चा स्क्वेअर हे विचारलेलं. पी ऑफ एक्स स्क्वेअर प्लस क्यू ऑफ एक्स स्क्वेअर. आता साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी घेतला तर 1/√1 - x² dx व्हॅल्यू डी टी घेता येते आणि एक्स इज इक्वल टू काय मिळतं साईन टी. बरोबर आहे का? म्हणजे फंक्शन तुम्हाला मिळतं टी साईन टी. बरोबर, हे ओरली तर असायला पाहिजे. बघा साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी, 1/√1 - x² dx व्हॅल्यू काय घेता येते डी टी आणि साईन इनवर्स एक्स इक्वल टू टी म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय मिळते साईन टी. म्हणजे फंक्शन काय मिळतं टी साईन टी. आता इथे बाय पार्ट यूज करू, टी साईन टी चं मायनस कॉस टी मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी 1 आणि मायनस कॉस टी डी टी हे इथं साईन टी प्लस सी. मग आता इथं व्हॅल्यू जर यूज केले आपण तर टी ची व्हॅल्यू साईन इनवर्स एक्स हिता आहे, ही कॉस टी व्हॅल्यू मिळते. बघा कॉस टी म्हणजे काय मिळणार, समजा आपण व्हॅल्यू काढली साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी म्हणजे इथं साईन इनवर्स एक्स कॉस ऑफ साईन इनवर्स एक्स प्लस साईन टी ची व्हॅल्यू एक्स काय पी ऑफ एक्स एक्स मिळत क्यू ऑफ एक्स सांगा काय म्हणजे काय इथे एक असं करू शकतो. बघा आपण कॉस टी ही जी व्हॅल्यू आहे आपण रूट कॉस स्क्वेअर टी लिहिलं रूट कॉस स्क्वेअर टी तर हे आपल्याला रूट 1 - sin² t लिहिता येतं. बरोबर, मग साईन टी ची व्हॅल्यू किती आहे एक्स आहे ना, 1 - x² म्हणजे क्यू ऑफ एक्स काय येतं रूट 1 - x² पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही एक्स स्क्वेअर आहे ना आणि याचा स्क्वेअर काय ना 1 - x² ही टर्म कॅन्सल. आन्सर किती येतं कळलं का? याशिवाय सोल्युशन नाही मिळणार तुम्हाला. परत एकदा एक्सप्लेन करतो बघा मी काय केलं. इथं या स्टेप मध्ये कॉस टी आपण काय घेतलं रूट कॉस स्क्वेअर टी. रूट कॉस स्क्वेअर टी म्हणजे काय 1 - sin² t. मग साईन टी ची व्हॅल्यू काय आहे एक्स. बरोबर ना, मग हे काय घेता येतं रूट 1 - x² आणि ही क्यू ऑफ एक्स ची व्हॅल्यू. लक्षात आलं का? क्यू ऑफ एक्स आणि पी ऑफ एक्स काय ऑलरेडी एक्स आपण काढलेलं आहे मग त्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर
आणि याचा स्क्वेअर किती मिळणार 1 मायनस एक्स स्क्वेअर हे कॅन्सल करा आन्सर येतं 1. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स सी व्हॅल्यू आपल्याला काय घेता येते 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे फंक्शन तुम्हाला मिळतं हाफ एक्स एक्स स्क्वेअर एक्स बाय 2 डी एक्स बाय पार्ट्स घ्या हाफ एक्स एक्स स्क्वेअर एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन टॅन एक्स बाय 2 इंटू 1 अपॉन हाफ येणार तिथं 1 अपॉन 2 लिहिला की राहून एक्सच्या कोएफिशियंट डिवाइड करायचं एक्सचा कोएफिशियंट किती आहे हाफ आहे त्यांना डिवाइड केलं 1 अपॉन हाफ मायनस हाफ इथे मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 हे येणार टॅन एक्स बाय 2 इंटू 1 अपॉन हाफ डी एक्स हे हाफ इथं कॅन्सल इथं हाफ कॅन्सल आणि टॅन एक्स बाय 2 चे इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 इंटू 1 अपॉन हाफ म्हणजे तुम्हाला फंक्शन मिळतं आन्सर मिळतं एक्स टॅन एक्स बाय 2 मायनस 2 लॉग सेक एक्स बाय 2 ऑप्शन आहे का बघा एक्स टॅन एक्स बाय 2 मायनस 2 लॉग सेक एक्स बाय 2 हा ते प्लस घ्या सी ऑप्शन एक्स टॅन एक्स बाय 2 प्लस 2 लॉग कॉस एक्स बाय 2 कारण टॅन एक्स बाय 2 चे इंटिग्रेशन आपल्याला काय मिळतं लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉस एक्स बाय 2 तर ते मायनस मायनस प्लस आन्सर दिलेलं आहे त्यामुळे दोन्ही जेवढे काय फॉर्म्युले ते सगळे पाठ पाहिजेत बघा पण कोणताही फॉर्म्युला कारण लास्ट लेक्चर मध्ये आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले त्याच्यामध्ये काय होतं 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मायनस कॉट इनवर्स टी दिलं होतं बघा बऱ्याच ठिकाणी त्यामुळे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर काय येतं 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर साईन इनवर्स एक्स मायनस कॉस इनवर्स एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स मायनस कॉट इनवर्स एक्स आणि 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 काय येतं सेक इनवर्स एक्स मायनस कोसेक इनवर्स एक्स त्या दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स क्यूब डी एक्स इज इक्वल टू पी लॉग एक्स मायनस 1 डिवाइडेड बाय क्यू एक्स स्क्वेअर प्लस पी मायनस क्यू ची व्हॅल्यू विचारली पी मायनस क्यू सांगा सोल्युशन कसं घेणार याचे काय म्हणतो लॉग एक्स इज इक्वल टू टी बघा कॅल्क्युलेशन करून काय येतं लॉग एक्स इज इक्वल टू टी घेतला तर एक्स ची व्हॅल्यू ई रेस टू टी येते डी एक्स ची व्हॅल्यू ई रेस टू टी डी दिली जाईल आणि लॉग एक्स हा हे असंही घेऊ शकतो आपण 1 अपॉन एक्स डी एक्स व्हॅल्यू डी टी घेता येईल याप्रमाणे जो आपण 1 अपॉन एक्स डी एक्स व्हॅल्यू डी टी मग 1 अपॉन एक्स क्यूब आहे त्यात 1 अपॉन एक्स बघलो आहे ना 1 अपॉन एक्स डी एक्स मग इथं बघा हे फंक्शन मी असं लिहिलं 1 अपॉन एक्स स्क्वेअर लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स डी एक्स एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू याच्यावरून तुम्हाला काय मिळते ई रेस टू टू डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे हे फंक्शन तुम्हाला मिळेल ई रेस टू टू टी लॉग एक्सची व्हॅल्यू टी आणि 1 अपॉन एक्स डी एक्स व्हॅल्यू डी टी म्हणजे फंक्शन तुम्हाला टी ई रेस टू मायनस टू टी डी टी मिळतो कळलं का आता हे बाय पार्ट्स नाही
टी रेस टू मायनस टू टी डी टी बायपास यूज केला पण टी टी रेस टू मायनस टू टी इंटू वन अपॉन मायनस टू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी वन टी रेस टू मायनस टू टी इंटू वन अपॉन मायनस टू डी टी प्लस हाफ टी रेस टू मायनस टू टी इंटू वन अपॉन मायनस टू प्लस टी. आता इथं काय काय घेता येईल बघू. वन अपॉन फोर टी रेस टू मायनस टू टी जर समजा कॉमन घेतलं तर इथं राहतं त्या दोन्ही टर्म मायनस येतात ना. वन अपॉन फोर ई रेस टू मायनस टू टी कॉमन घेतलं तर इथं मायनस टू टी मायनस वन मायनस साइन कॉमन घ्या हे टू टी प्लस वन येतं एवढं शिल्लक जात. मग आता ई रेस टू टू टी ची व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर आहे. मग टी ची व्हॅल्यू काय लॉग एक्स म्हणजे असं येतं बघा 2 log x plus 1 divided by 4 x square and the minus 1 is a function here. बरोबर आहे ना. पण हे मायनस साइन जर यूज केला तर न्यूमरेटर काय होतो मायनस टू लॉग एक्स मायनस वन. मग पी ची व्हॅल्यू मायनस टू क्यू ची व्हॅल्यू फोर मायनस फोर आन्सर मायनस सिक्स आहे ऑप्शन मायनस सिक्स. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ साइन टू एक्स लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. आता साइन स्क्वेअर एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं साइन टू एक्स येतं टू साइन एक्स कॉस एक्स ना. साइन टू एक्स डी एक्स ची व्हॅल्यू डी टी. मग साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी घेतला बरोबर आहे ना. साइन टू एक्स डी एक्स व्हॅल्यू डी टी साइन स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह काय टू साइन एक्स कॉस एक्स साइन टू एक्स दिलेलं ऑलरेडी. मग लॉग टी येतो टी लॉग टी मायनस वन हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हणजे येणार इथं साइन स्क्वेअर टी साइन स्क्वेअर एक्स लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स मायनस वन प्लस हे आन्सर येतो. काय म्हणलं वन थर्टी हे सॉल्व केलं कोणतं 143 नंतर वरती जाऊ हे आन्सर येते का बघा. साइन स्क्वेअर एक्स लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन कोणता ऑप्शन येतो डी ऑप्शन आहे बघा. लॉग साइन स्क्वेअर एक्स अपॉन ई दिलेलं आहे म्हणजे लॉग एम अपॉन एन लॉग एम मायनस लॉग एम लॉग ई ची व्हॅल्यू वन येते म्हणजे ते मायनस मध्ये येतं डी ऑप्शन दिलंय. नेक्स्ट बघा इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन लॉग ई टू द बेस एक्स डी एक्स एक्स लॉग ऑफ एक्स अपॉन के प्लस सी के ची व्हॅल्यू विचारले के इज इक्वल
काय ना इनडायरेक्ट तुम्हाला लॉग एक्स दिले बरोबर आहे का म्हणजे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स विचारलेलं आहे आपल्याला माहित आहे एक्स लॉग एक्स मायनस वन प्लस टी माहित लॉग ही व्हॅल्यू काय घ्या लॉग ई लॉग एक्स अपॉन ई येतो के ची व्हॅल्यू काय के इज इक्वल टू नेक्स्ट इंटीग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स ई रेज़ टू एक्स अपॉन टू साइन एक्स माइनस कॉस एक्स प्लस एफ एक्स ई रेज़ टू टी एट एफ ऑफ एक्स ई रेज़ टू एक्स साइन एक्स एक्स ई रेज़ टू एक्स साइन एक्स नेक्स्ट इंटीग्रेशन ऑफ ई रेज़ टू रूट एक्स डी एक्स पी ई रेज़ टू रूट एक्स इंटू रूट एक्स माइनस वन प्लस पी ची वैल्यू विचारली रूट एक्स इज इक्वल टू टी टी एक्स ची वैल्यू काय ते टू टी डी टी माहित आहे आपल्याला टू टी ई रेज़ टू टी डी टी असं म्हणू शकतो बघा बाय पार्ट्स जर घेतलं 2t e raised to t minus derivative of 2t 2 e raised to t dt हे म्हणजे minus 2 e raised to t plus c म्हणजे 2 e raised to t जर तुम्ही कॉमन घेतला तर t minus 1 plus c p ची व्हॅल्यू किती 2 रिसबस्टिट्यूट करायची काय गरज नाही p ची व्हॅल्यू 2 नेक्स्ट लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटीग्रेशन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर डीएक्स इथे लॉग एक्स इज इक्वल टू आपण टी घेतलं वन अपॉन एक्स डीएक्स ची व्हॅल्यू काय मिळते डी टी आणि एक्स इज इक्वल टू ई रेज टू टी पण मिळेल आपल्याला मग इथं वन अपॉन एक्स साईडला घ्या म्हणजे हे फंक्शन काय होणार वन अपॉन एक्स एक्स शिल्लक राहतं म्हणजे वन अपॉन ई रेज टू टी लॉग एक्स ची व्हॅल्यू टी आणि वन अपॉन एक्स डी एक्स ची व्हॅल्यू डी टी म्हणजे फंक्शन राहतं टी ई रेज टू मायनस टी डी टी बाय पार्ट्स घ्या टी ई रेज टू मायनस टी इंटू वन अपॉन मायनस वन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी वन ई रेज टू मायनस टी इंटू वन अपॉन मायनस वन डी टी हे मिळतं मायनस ही व्हॅल्यू येथे तुम्हाला मायनस ई रेज टू मायनस टी कारण ते प्लस होणार आणि ई रेज टू मायनस टीचं परत वन अपॉन मायनस वन होणार मग ई रेज टू मायनस ई रेज टू टी कॉमन घेतला की टी प्लस वन मिळत प्लस सी ई रेज टू मायनस टी कॉमन घेतला मग टी ची व्हॅल्यू काय लॉग एक्स लॉग एक्स प्लस वन मायनस आणि अपॉन ई रेज टू टी ची व्हॅल्यू एक्स हे आन्सर येतं बघा कोणतं ऑप्शन मायनस वन प्लस लॉग एक्स अपॉन एक्स प्लस हे ऑप्शन वन 143 आपण मग सॉल्व्ह केलं साईन टू एक्स लॉग ऑफ साईन स्क्वेअर एक्स नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ टू एक्स इंटू इज टू फाय एक्स बी एक्स काय हे सॉल्व्ह कसं करणार ऍक्च्युअली काय होतं इज टू सिक्स एक्स येतं ना बेस सेम अँड डेसिस ऍडिशन म्हणजे इंटिग्रेशन काय ते ई रेज टू सिक्स एक्स इंटू वन अपॉन सिक्स ते कॅन्सल ई रेज टू सिक्स एक्स प्लस मग ई रेज टू सिक्स एक्स म्हणजे त्यांनी काय दिले बघा ई रेज टू एक्स इंटू ई रेज टू फाय एक्स प्लस सी हे ऑप्शन येतो
नेक्स्ट